आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इडली डोसा उत्तप्पा ढोकळा आप्पे अशा भरपूर पदार्थांसोबत खाता येणारी ओल्या नारळाची चटणी करून दाखवणार आहे ती ही माझ्या पद्धतीची एकदम साधी सोपी पद्धत आहे खायला दिसायला दिसायलासुद्धा रंगबाज चला तर मग आता सुरुवात करूया त्या अगोदर पूजा रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आता वेळ न घालवता आपण ही चटणी कशी बनवायची लगेच पाहूया तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय जिन्नस लागतात ते बघूया तर इथे ओलं नारळ घेतले मी जिरे धने दही साखर कडीपत्ता कोथिंबीर हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण आणि डाळवं तर या ठिकाणी तुम्ही थोडीशी सुद्धा घेऊ शकता तर एक वाटी छोट्या वाटीने हे डाळवं घेतलेत मी तर मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत लसूण आल्याचे थोडे बारीक तुकडे केलेत म्हणजे हे बारीक दळल्या जातील धने धने साधारण मी अर्धा ते एक चमचा जवळपास घेतलेत साखर कोथिंबीर दही दही जर नसेल तर तुम्ही लिंबू वापरा जिरे आता हे खोबर थोडेसे बारीक असे तुकडे करून घेते म्हणजे हे बारीक दळल्या जातील मिक्सरच्या भांड्यात आणि हिरव्या मिरचीचे सुद्धा सोबत आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे तर आता हे सुद्धा आपल्याला त्या भांड्यात टाकायचे तर सुरुवातीला जाडसर असं दळून घेतलंय हे पहा आता हे पूर्ण काही बारीक होत नाही त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले तर हे पहा एकदम बारीक असं मस्त दळले तर आता याला आपल्याला फक्त तडका द्यायचा आहे तर जास्त पातळ आणि जास्त घट्ट नाही अशी मध्यम ही आपल्याला चटणी करायची तर इकडे पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी वाळलेले चार ते पाच असे मिरचीचे तुकडे टाकले कडीपत्ता लगेच गॅस बंद करायचा या लाल मिरच्या लगेच म्हणजे करपल्या जातात आणि हे पाय चटणीवरती मी लगेच हा तडका टाकून दिलेला आहे तर मैत्रिणींनं अशा प्रकारे ही चटणी घरी करून बघा फक्त पाच ते सात मिनटात ही चटणी तयार होते तर आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे सगळे शेवटी मीठ टाकले मी चटणीचा अंदाज बघून आता हे मीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर तर अशा प्रकारे तुम्ही इडली डोसा उत्तप्पा कशासोबतही ही, ही चटणी खाऊ शकता आणि नाश्त्यासाठी ही झटपट तयार होते तर तुम्ही घरी करून झाल्यानंतर मला कमेंट्स कळवा आणि आपल्या पुढे मैत्रिणींना हा व्हिडिओ खूप खूप शेअर करा कारण माझ्या या चॅनलवरती एकदम साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज असतात आणि चवीला भारी करायला सोप्या तर माझ्या या चॅनलला जुळून राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि साईडची जी घरी चिन्ह आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील तर माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते